सुंदरा मनामध्ये भरली. अल्पावधीतच या मालिकेने अतिशय प्रेम मिळवलेलं आहे लोकांचं. मग चला आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये आपण त्यांनाच बोलवूया. लतिका आणि अभिमन्यू अर्थातच अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांना. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त. तू कशी? एकदम छान. मी पण मस्त आहे. मला इथे मस्त रेसिपीज बघायला मिळतात, शिकायला मिळतात, खायला मिळतात, तर मजाच मजा आहे. बरं, तुमची पण आत्ता मजा चाललेली आहे कारण तुमची सिरियल हिट आहे एकदम. तर या सिरियलमध्ये काम करताना कसं वाटते? काय एक्सपिरियन्स आहे दोघांचाही? कमाल एक्सपिरियन्स आहे, कारण कॉन्सेप्ट खूप वेगळी आहे आणि मला वाटतं की खूप एक चांगला संदेश या निमित्ताने आम्ही सगळ्या प्रेक्षकांना देतो आणि प्रेक्षकांनाही ते आवडतं आहे, हे मला खूप छान वाटतंय. मला खरंच खूप छान वाटतंय कारण लतिकाची जी स्टोरी आहे, आमचा शोचा ओव्हरऑल जो कॉन्सेप्ट आहे, तो रिअल लाईफमध्ये मीही कुठेतरी एक्सपिरियन्स केला आहे आणि लोकांपर्यंत इतका छान गोड मेसेज पोहोचवता येत आहे. काय बनवणार आहात आज आमच्यासाठी? रता, स्वीट पोटॅटो, पालक आणि पनीर ह्यांचं मिश्रण असलेली टिक्की किंवा वड्या आपण ज्याला म्हणतो. कधी नव्हे ते इन्ग्रेडियंट्समध्ये जरा अशा पौष्टिक गोष्टी आहेत, पालक आहे, स्वीट पोटॅटो, जरा काहीतरी नाही तर आमचं तूप, बदाम याच्याशिवाय होतच नाही. लतिकाचं असं म्हणणं आहे की खवा, बदाम, तूप ह्या गोष्टी हेल्दी असतात, त्या प्रमाणात असल्या तर. हा, हे माझं म्हणणं आहे, त्या प्रमाणात असल्या पाहिजेत. रोजच्या जेवणात एक वाटी खीर आली तर काय वाईट, तुम्ही सांगा? काहीच वाईट नाही, गोडवा आणखीन वाढतो. म्हणूनच ती एवढी गोड आहे ना. एकदम सोपी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे मी आज, ज्याचं नाव आहे ओट्स भेळ. आणि आपण खीर करणार आहोत. आता हे आपण मिक्स केलेलं आहे. आता आपण घेऊया आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट, तूप आहे. तिने इतक्या कॉन्फिडेंटली पुन्हा एकदा तिने तुपाला आलं लसूण पेस्ट असंच म्हटलेलं आहे. आता हे दोन्ही साईडने परतून घ्यायचं आहे ना? हो. आणि ह्याच्यावरती नंतर आणखीन काही करायचंय? आपण रेडी टू ईट. रेडी टू ईट. मला स्वतःला भेळ हा प्रकार आवडतो खूप आणि टँगी आवडते, म्हणजे म्हणून मला लिंबू जास्त आवडतं. किंवा इवन ह्याची जी चटणी असते ना, चिंच गुळाची आणि खजूर अशी ती जी चटणी असते, ती पण मला त्याच्यावरती खूप आवडते. ही आपली भेळ रेडी आहे. आता वरून हे कॉर्नफ्लेक्स आहेत ना, हे थोडेसे घ्यायचे आणि थोडेसे आपण जेव्हा असे चुरून, जसं आपण भेळेमध्ये शेव टाकतो ना, तसे हे वरून चुरून वरती टाकायचे. आता आपण हे शिजवायला घेतलंय. सपोज तुम्ही आता 2 कप जर लापशी रवा घेत आहात तर 4 कप पाणी घेऊन आपल्याला हे शिजवायला लागेल. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले नमी तुला. वा वा वा, मस्तच गाणं झालंय दोघांचं. खीर आपली रेडी आहे. आता याच्यावर आपण खसखस आणि आपले रोस्टेड ड्रायफ्रुट्स घालून गार्निश करूया आणि मग झालं रेडी टू ईट. वन, टू, ए थांब, थ्री. माझं तुटलं, सॉरी, माझं टूथपिकचं हे तुटलं त्यामुळे.